नमस्कार तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्यासमोर घेऊन येत असते जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता फेसबुक आणि इंस्टाग्रामची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आज मी आपल्याला दिशाताई यांचा अनुभव सांगणार आहे काय म्हणतात मी मुंबई येथे शिक्षण घेत होते मुंबईत राहणे खूप महागडे मला कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये रूम मिळाली नाही एका छोट्या तालुक्यातील गावातून आली होती आमच्या गावात माणुसकी व प्रामाणिकपणा हा लोकांच्या अंगी भिनलेला पण मुंबईत मात्र लोकांना एकमेकांसाठी वेळच नाही एका मैत्रिणीबरोबर वर रूम भाडे देऊन शेअर केली रूम म्हणजे फक्त एक झोपण्यासाठी पलंग कॉमन संडास बाथरूम तरी त्याचे मला बारा हजार रुपये महिना भाडे द्यावे लागत आमच्यासारख्या गावाकडील मुंबईला नवीन आलेल्या लोकांना हे म्हणजे न परवडणारे होते घरच्यांनी देखील शिक्षण सोडून गावाकडे परत येण्याचे सांगितले परंतु माझे स्वप्न होते की मी माझे शिक्षण पूर्ण करून काहीतरी बनून दाखवावे मी घरच्यांनी मला शिक्षण सोडून देण्यास सांगितल्यामुळे खूपच निराश झाले मला माझे भविष्य अंधारात दिसू लागले काय करावे कळेना इकडे रूमचे भाडे एक दिवस जरी भरण्यासाठी उशीर केला तर मालक बाहेर काढत मी रोज रात्री उशिरापर्यंत विचार करत बसत माझी रूम पार्टनर अंजली ही नोकरी करायची व रात्री उशिरा फक्त झोपण्यासाठी यायची व सकाळी लवकर निघून जायची मला तिने असे रात्री उशिरापर्यंत जागताना कधी पाहिले नव्हते परंतु त्या दिवशी तिने मला रात्री उशिरापर्यंत जागताना पाहून माझ्या चिंतेचे कारण विचारले सुरुवातीला मी सांगणार नव्हते परंतु शेवटी सांगून टाकले त्यावर ती म्हणाली हे काही टेन्शन घेण्याचे कारण नाही मुंबईत राहायचे म्हटले तर नुसते डोके नाही चालवावे लागत तर संपूर्ण हातपाय चालवावे लागतात त्याशिवाय पर्याय नाही मग मी अंजली हिलाच विचारले की ह्या समस्येतून कसे बाहेर पडायचे त्यावरती म्हणाली तू शिक्षण करता करता पार्ट टाईम नोकरी का करत नाही त्यामुळे तुला घरून पैसे मागण्याची देखील गरज पडणार नाही मग मी अंजलीला म्हणाले मला इतक्या लवकर पार्ट टाईम नोकरी कोण देईल त्यावर अंजली म्हणाली मुंबईत खूप नोकऱ्या अवेलेबल आहे फक्त तुम्ही शोध घेतला पाहिजे अंजली तिच्या दोन तीन ओळखीच्या ठिकाणी माझे नोकरीसाठी बोलून पाहणार होती मी पण इंटरनेटवर कुठे पार्ट टाईम जॉब मिळतो का जवळपास ते शोधू लागले मला पूर्ण वेळ नोकरी तर भरपूर मिळाल्या असत्या पण पार्ट टाइम नोकरी मिळत नव्हती माझी गुरुगजानन माऊलीवर खूप श्रद्धा आहे मी गावाकडे असताना नित्यनेमाने महाराजांचे पारायण करायचे परंतु मुंबईला आल्यापासून माझे महाराजांकडे दुर्लक्ष झाले होते मला जेव्हाही खूप दडपण येत तेव्हा महाराजांची आठवण होत मग त्यावेळी दिवसा शक्य नसल्याने रात्री दहा वाजेला महाराजांच्या पारायणास बसली पहाटे तीन चार वाजेपर्यंत माझे पारायण समाप्ती झाली व मी लगेच गाड झोपी गेली सकाळी आठच्या सुमारास मला अंजली गदागदा हलवून उठू लागली मी दचकून जागी झाले तेव्हा मला अंजली म्हणाली अगं मी तुझ्या नोकरीसाठी दोन तीन ठिकाणी सांगून ठेवले होते त्यापैकी एका ठिकाणी तुझ्यासाठी एक चांगली नोकरी आहे लवकर तयार हो आपल्याला अकरा वाजेपर्यंत इंटरव्ह्यूसाठी पोहोचायचे आहे मी अंजलीने ती चांगली बातमी देताच खूप खुश झाले पण मनातून भीती वाटत होती कारण ह्यापूर्वी मी कधी इंटरव्ह्यू दिला नव्हता मी पटकन तयार होऊन महाराजांना नमस्कार केला व म्हणाले महाराज तुम्ही माझ्यासोबत राहा म्हणजे मला भय वाटणार नाही असे बोलून मी अंजलीसोबत वेळेवर इंटरव्ह्यूसाठी पोहोचले मी त्या ठिकाणी गेले व मला अगदी साधे सोपे प्रश्न विचारण्यात आले जसे तुमच्या आवडीनिवडी काय वगैरे मी पटापट उत्तरे देऊन बाहेर आली व त्याच दिवशी मला त्या कंपनीत नोकरी मिळाली मी खूप आनंदी होते कारण आता मला माझे शिक्षण स्वतःच्या मेहनतीवर पूर्ण करता येणार होते खरंच ही किमया फक्त माझे गजानन माऊलीचीच आहे पंधरा दिवसापासून मी व अंजली दिवस रात्र माझ्यासाठी नोकरी शोधत होतो परंतु मिळत नव्हती पण एका रात्रीत महाराजांचे पारायण करताच पहाटेचा सूर्य आनंद घेऊन आला याला योगायोग म्हणणे मूर्खपणा ठरेल गजानन माऊलीसाठी त्याकरताच टाकळीकर बुवा म्हणतात अचिंत्य जगताप्रती कृती तुझी न कोणाकळे असो खलही केवढा तव कृपे सुमार्गी वळे उन्हे पुढती ये तुझ्या खचित रत्नचिंतामणी श्री सतत सततमाझी या वरदहस्ता ठेवा जनी महाराजांच्या कृपेने खूप शिकले व चांगली नोकरी मिळाली खरंच जितकी माऊलीची भक्ती कराल तितके भरभरून मिळेल जय श्री गुरु गजानन तर ताई तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केलात आणि तुम्हा सगळ्यांना ताईंचा हा अनुभव कसा वाटला कॉमेंटद्वारे नक्की कळवा आणि आता वेळ आहे आपल्या प्रश्न मंजुषेतील आजचा प्रश्न विचारण्याची आणि आपला आजचा प्रश्न असा आहे की सोनगीरच्या कोणत्या संतांचा उल्लेख श्री गजानन विजय ग्रंथ यात केला आहे आणि आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे तर उत्तर आहे अण्णा पटवर्धन आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली त्यांची नावे पुढीलप्रमाणे पहिलं सुवर्णा शिंदे दोन राजेश पारंदे तीन सविता चौगुले चार कुसुम पडवळ पाच पपिता बुरखंडे सहा बाबुराव मेदकर सात नम्रता शर्मा आठ विद्या वानखेडे नऊ रेखा अहिरराव दहा सुवर्णा पवार अकरा उर्मिला दामले बारा रविकिरण किरण तेरा जयश्री कांबळे चौदा मुग्धा पाटील पंधरा माधवी मधुकर निरंतर तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा बरोबर उत्तर देत राहा श्री गुरुदेव दत्त श्री गुरु गजानन माऊली नमहा गणगणगणात गन गन बोते आणि आता आपला जो व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये मी तुम्हाला माहिती देत होती कोपरगाव कसं तयार झालं त्याला नाव कसं पडलं असं विविध गावांची ज्या गोदावरीच्या किनारी वसल्या आहेत त्यांची माहिती देत होती त्याचा पहिला होती। भाग आपण ऐकला आहे मागच्या काही दोन दिवसांच्या व्हिडिओमध्ये तर पुढचा भाग मी आता या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर सीतेचे स्नान झाले तिने मावळत्या सूर्यनारायणाचे दर्शन घेण्यासाठी पश्चिमेकडे तोंड करून हात जोडून स्तवन केले तिला उजव्या बाजूने वळत असताना सोन्याच्या चकचकीसारखी हलचाल दिसू लागली कपिट मारिच व सीता यांची प्रथम दृष्टी भेट त्याचवेळी झाली सोन्याच्या चकाकीचा हरिनरूप मरि मारीच इकडे तिकडे बागडताना सीतेला स्पष्ट दिसू लागला सीता त्यावर मोहित झाली त्या स्थळाला सोनारी असे नाव पडले आहे सोनारी हे गाव गोदावरी नदीच्या डाव्या तीरावर आहे त्यानंतर कुंभारी गावाच्या पश्चिमेस म्हणजे गोदावरीच्या उजव्या तीरावर माहेगाव आहे शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई यांचे पिताश्री लखोजी जाधव यांच्या वंशजांना माहेगाव येथे देशमुखी मिळाली तेव्हापासून माहेगावास माहेगाव देशमुख या नावाने ओळखले जाते जाधव घराण्याचे वंशज माहेगाव देशमुख येथे वास्तव्यास आहेत मंजूर गावाच्या पूर्वेस म्हणजे गोदावरीच्या डाव्या तीरावर मायगाव आहे तेथील रहिवाशांना कधी काळी गोदावरीच्या महापुरात देवीची मूर्ती वाहत येऊन तीरावर रहिवाशांना दिसली लोकांनी मूर्तीची स्थापना नदीतीरावरच करून छोटेसे मंदिर बांधले ती मूर्ती लक्ष्मी आई म्हणजेच माय आहे असा दृष्टांत काही भाविकांना झाला तेव्हापासून त्या ठिकाणास आई मायचे गाव म्हणजे मायगाव असे नाव रूढ झाले देवीच्या कृपेने गावाचा लौकिक वाढून भरभराट झाली म्हणून त्या गावास मायगाव देवी या नावाने संबोधले जाऊ लागले मुर्शदपूरच्या पश्चिमेस गोदावरीच्या उजव्या तीरावर हिंगणी गाव आहे पेशवाई काळात त्या गावास श्रीमंतांची हिंगणी असे म्हणत असत पेशवे नारायणराव यांच्या वधाच्या कटकारस्थानात दादा यांचा, दा यांचा सहभाग होता म्हणून राघोबादादास कोपरगाव येथे नजरकैदेत ठेवले होते तो वाडा गोदावरी तीरावर भग्नावस्थेत आहे त्यांना स्वतंत्र असे विश्रांती स्थान असावे म्हणून दक्षिण वाहिनी गोदावरीच्या तीरावर हिंगणी येथे भव्य बांधकाम सुरू केले वाड्याच्या तीन भिंती पूर्ण असून पूर्वेकडील भिंत नाही फक्त पाया भरलेला आहे भिंतीची जाडी तीन मीटरची असून उंची दहा मीटर असावी बांधकाम दगड चुना व शिसे याचे असून खूप भक्कम आहे तो वाडा एकोणीसशे एकोणसत्तर व दोन हजार सहा या दोनही वर्षीच्या महापुरात पूर्णपणे पाण्याच्या धारेत होता परंतु वाड्याचे काहीही नुकसान झाले नाही त्या वाड्यातून कोपरगावच्या वाड्यात जाण्या येण्यासाठी भुयारी मार्ग आहे असे म्हणतात वाड्याचे बांधकाम चालू असताना राघोबा दादांचे निधन झाले त्यांच्या अंत्यविधी हिंगणीच्या वाड्यात केला गेला राघोबा दादांच्या वाड्याची देखभाल पुरातन वस्तू संशोधन खात्याकडे आहे गोदावरी प्रवाहाच्या उजव्या तीरावर डाऊस बुद्रुक व डाऊस डाऊज खुर्द अशी दोन गावे आहेत दोन्ही गावांच्या मधून दक्षिणोत्तर उमावती म्हणजे उमरी नदी वाहते राम वनवासात राम दोन्ही गावांच्या मधून दक्षिणोत्तर उमावती उमरी नदी वाहते राम वनवासात असतानाच त्यांना पिता दशरथाची निधन वार्ता कळाली राम लक्ष्मण या बंधूंनी त्यांच्या पिताचे पिंडदान म्हणजे श्राद्ध डाऊस खुर्द येथे केले डाऊदच्याच पश्चिमेकडील भाविक लोक पित्रांच्या पिंडदानासाठी डाऊजला येतात तेथे शिवलिंग असून महाशिवरात्रीला छोटेखानी यात्रा भरते दंडकारण्यात काशासूर नावाचा दैत्य राहत होता लोक त्याच्या छळाला त्रासून गेले होते त्याला अमरत्वाचा वर असल्यामुळे देवही घाबरून होते सर्व देव मिळून शंकराकडे गेले व त्यांनी शंकरास सर्व हकीकत सांगितली व ते विनवणी करू लागले तेव्हा शंकरांनी ती जबाबदारी अष्टभैरवांपैकी बालभैरवावर सोपवली लुटमार वित्तहानी झाल्यानंतर लोक काशारे काशारे असे मोठमोठ्याने ओरडून सांगायचे तेथे त्या काळी गवळी लोकांचे वास्तव्य होते तेव्हापासून त्या स्थळात कासारे असे नाव पडले नंतर गवळ्यांनी भीतीपोटी तेथून स्थलांतर केले त्यांचे वंशज मळी येथे आहेत काशासूर सोने चांदी नगद रक्कम व मौल्यवान वस्तू लुटून ठराविक ठिकाणी ठेवायचे तेथे पूर्वपश्चिम जाम नदी वाहते त्या नदीला खडकिनाल असे म्हणतात त्या नदीच्या काठावर चांदीच्या वस्तू व चांदी साठवत म्हणून त्या ठिकाणास चांदे असे नाव पडले त्या परिसरात लहाणाऱ्या लोकांना चांदकर म्हणतात कालांतराने चांदे व कासारे मिळून त्या ठिकाणास चांदे कासारे असे नाव पडले ज्या ठिकाणी सोने व सोन्याच्या वस्तू लपवून ठेवत त्या ठिकाणास सोनेवाडी असे नाव पडले तसेच जेथे रोख रक्कम नगद कॅश ठेवली जायची त्या जागेस नगदवाडी असे नाव पडले सोनेवाडी व वा नगदवाडी ही दोन्ही गावे कासारे गावाच्या दक्षिणेस आहेत तर आता याचा जो पुढचा आणखीन भाग आहे तो आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्की बघूया आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली कॉमेंटद्वारे नक्की कळवा